नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, सनातन सत्य चॅनल व्ह्यूज किती मिळतात याचा विचार नाही करत किंवा तुम्हाला पटेल असं सांगायची माझी इच्छा अजिबात नसते. जे सत्य आहे, जे तुमच्यासाठी भलं आहे, हे मी या चॅनलमध्ये सांगत असतो. काही भाकडकथा आणि दंतकथा सांगण्यापेक्षा लोकांना त्या घटनेच्या पाठीमागचं मूळ तत्त्वज्ञान सांगण्यासाठी सनातन सत्य काम करत असतो. आणि आज असाच एक प्रॉब्लेम जो सर्व स्त्रियांच्याच पुढे आलेला असतो किंवा सुतकामध्ये आलेला असतो, तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय आज तुमच्या पुढं. पहा, अनेक वेळेला असं होतं की आपण एखादं मंत्रतंत्र करत असतो, एखादा सणासुदीचा दिवस असतो, किंवा आजचाच विषय घ्या, आज महाशिवरात्री आहे आणि मला एका ताईंचा फोन आला की मी सर्व तयारी करून ठेवली होती, आता शिवलिंगाचा अभिषेक, रात्री जागरण, ओम नम शिवाय मंत्राचा जप हे सर्व करायचं होतं आणि एवढ्यात मला पिरियड आला, म्हणजे मासिक पाळी आली आणि त्या ताई खूप दुःखी होत्या. तसेच अनेक वेळेला भक्तीचा विषय आपला चाललेला असतो, मंत्रतंत्र किंवा ग्रंथपारायण असतं की बरेच काही गोष्टी असतात आणि अचानक सुतक येतं. आता सर्वात जास्ती भक्तीमध्ये अडथळा कोणाला येत असेल तर स्त्रियांना येतो, कारण दर महिन्यामध्ये त्यांना मासिक पिरियड येतच असतो. आणि मग आपल्या शास्त्रानं तर हे निषिद्ध मानलं आहे की सुतकामध्ये किंवा पिरियडमध्ये भक्ती करायची नाही. आणि मग त्या ताईंना सुद्धा असं वाटलं की आता ओम नम शिवाय जप हा मला खूप करायचा होता, जागरण करायचं होतं, आता मी काय करू कारण पिरियड आला आहे. अशा वेळेला आज मी तुम्हाला जे सांगणार आहे हे शास्त्र मान्य आहे, साधू संतांच्या मुखातील हे शब्द आहेत आणि माझा स्वतःचाही तो अनुभव किंवा माझे स्वतःचे देखील हे विचार आहेत. भक्ती करत असताना मुळात आपल्याला अनेकच अडथळे पार करावे लागतात. याची पाळणूक, त्याची पाळणूक, अशी पूजा, तशी पूजा, हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. थोडक्यात एक षोडोपचारी भक्ती किंवा ब्राह्मणी पद्धतीची भक्ती होऊन बसलेली आपली. हा अधिकार नाही, त्याला तो अधिकार नाही, त्यानं याला शिवू नका, त्यानं त्याला स्पर्श करू नका, आणि यामध्ये आपली भक्ती अडकलेली आहे. ठीक आहे, आपण शास्त्राचा मान राखून हे समजूया की पिरियडमध्ये आपण देव नाही पूजू शकत, सुतकामध्ये देव नाही पूजू शकत, ठीक आहे, मान्य आहे. हे मी शास्त्र मान्य मी डावलणार नाही, परंतु जो भक्त आहे तो आपल्या देवाच्या भक्तीपासून दूर कसा राहू शकतो, त्याला पर्याय काय? हे पहा, ज्यावेळेला सुतक असतं आणि मासिक पिरियड असतो त्यावेळेला प्रत्यक्ष देवघरामध्ये जाऊन तुम्ही हातानं तुमच्या देव नाही पूजू शकत, हातामध्ये जपमाळ घेऊन जप नाही करू शकत, मंदिरात नाही जाऊ शकत. ठीक आहे, आपण मान्य करू, नका करू ते, पण मग आता भक्तीचं काय करायचं? ज्या ताईंना शिवशंभवांची भक्ती करायची होती, आज महाशिवरात्रीला ओम नम शिवाय जप करायचा होता, ज्या शिवाचा भक्ती भूत प्रेत राक्षस सुद्धा करतायत आणि या ताई तर मानव आहेत, या भक्ती नाही करू शकत का? इतकी तयारी करून ठेवलेली, आता काय करायचं? तर याला एक पर्याय आहे की पिरियडमध्ये सुद्धा भक्ती करू शकता. आणि हे काय पद्धत असते हे मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम ग्रंथ वाचन किंवा जे शरीरानं जे काही करायचं आहे, शरीरानं देवपूजनं म्हणा, ग्रंथ वाचन म्हणा, जे काय असेल, पिरियडमध्ये आणि सुतकामध्ये नाही करू शकत. मग आता तुमचा गुरुमंत्र आहे, उदाहरणार्थ देतोय, हा गुरुमंत्र असेल असं नाही, ओम काळेश्वरी किंवा ओम नम शिवाय, आणि तुमचा संकल्प आहे की एक दिवस न चुकता हा मंत्र जपणार आहे किंवा आज महाशिवरात्री आहे, ओम नम शिवाय मंत्र जपायचं आहे, पण पिरियड आलाय, सुतक आलंय, काय करायचं? शास्त्रामध्ये मंत्र जपत असताना मंत्र कोणता होतो? ज्याच्या पुढं ओम लागतो तो मंत्र होतो, आणि ज्याच्या पुढं ओम लागत नाही ते नाम होतं. जसं ओम राम, ओम राम, ओम राम हा मंत्र झाला आणि राम 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 हे नामस्मरण झालं. आता ओम नम शिवाय हा मंत्र झाला,
तर नमः शिवाय हे नामस्मरण झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, पिरियडमध्ये आणि सुतकामध्ये ओम शब्द काढून टाकायचा आहे आणि नुसतंच म्हणायचं आहे काळेश्वरी नमः, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. भरपूर करा, आज महाशिवरात्री असेल बिंधास्त करा, नमः शिवाय, नमः शिवाय. देवापाशी जाऊन बसायची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या कुठेही बसू शकता, देवघर सोडून किंवा मंदिर सोडून. हातात जपमाळ घेण्याची गरज नाही आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, काळेश्वरी नमः, काळेश्वरी नमः, असा जो तुमचा जप असेल. गुरुमंत्रामधला सुद्धा बीज मंत्र, जसं की बीज मंत्र असतात श्रींग ह्रीं क्लिंग, असे कोणतेही बीज मंत्र असतात, हा बीज मंत्र काढून टाकायचा, ओम हा शब्द काढून टाकायचा आणि नुसतं जे देवाचं नाव आहे तेवढंच घ्यायचं, नमः शिवाय, काळेश्वरी नमः. आणि हे तुम्ही पिरियडमध्ये देखील करू शकता, सुतकामध्ये देखील करू शकता, हॉस्पिटलमध्ये तुम्ही आजारी कॉटवरती बेडवरती पडलेले त्यावेळेलाही करू शकता. आणि मंत्राची जितकी ताकद आहे तितकीच नामस्मरणाची ताकद आहे. या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही आणि फरक करणंच मुळात पाप आहे, काहीही फरक नाही. त्यामुळं तुमच्या भक्तीचा खंड तर पडलेलाच नाही आहे, अजिबात नाही आहे, पाळायची काही गरज नाही. आणि मी हे सुद्धा तुम्हाला म्हणू शकलो असतो की पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही देव पूजू शकता, पण तुमच्या मनाची ती तयारी आहे का? नाही आहे. तुमच्या मनामध्ये भीती आहे, हे असं असू शकतं का, देवाला काय वाटेल? कारण हे पाळणुकी करणं, हे सर्व करणं, ही भक्ती म्हणजे के जी अंगणवाडीतली भक्ती आहे आपली. अंगणवाडीतली विद्यार्थी कसं असतो, तशी भक्ती आहे. जशी जशी भक्ती उन्नत होत जाते, प्रगल्भ होत जाते, ईश्वरापर्यंत आपण जसं जसं पोहोचत जातो तस तसं ही सर्व बंधनं आपण जुगारून टाकलेली असतात. ज्या वेळेला ईश्वराशिवाय आपल्याला काही सुचतच नाही, त्यावेळेला कोणतं बंधन राहणार आहे की मला पिरियड आहे आणि मी देव कसा पूजू? कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे? तो देव आणि भक्त एकच झालाय, त्याला काहीच कळत नाही. पिरियडमध्ये सुद्धा तो देव पुजतोय, सुतकामध्ये पण देव पुजतोय, कारण त्याला त्याशिवाय काय कळतच नाहीये. ही उच्च भक्ती आहे. आत्तापर्यंत तुमची एवढी उच्च भक्ती झालेली नाही, त्यामुळे मी तुम्हाला हा सल्ला नाही देऊ शकत की पिरियडमध्ये देव पूजा. परंतु ज्याची भक्ती उच्च झालेली आहे तो बिंधास्त पूजा करू शकतो, कारण त्याच्या मनामध्ये पापही नाही, भीती नाही, तो आपली ईश्वराशिवाय राहू शकत नाही. जसं एखादं छोटं बाळ असतं, नाकातून शेंबूड गळतोय, आंघोळ केलेली नाही, टॉयलेट केलेलं आहे, तरीसुद्धा ते आपल्याला कितीतरी घाण वाटतंय, पण त्याची आई येते पळत, त्याला कडेवरती घेते, त्याचे पप्पे घेते आणि आपल्याला ते घाण वाटतं, पण त्या आईला नाही वाटत. म्हणजे भक्तीच्या उच्च अवस्थेत जर तुम्ही पोहोचला तर तिथं बंधनच नाही. पंढरपूरचे संत तुकाराम महाराज यांचं एक उदाहरण आहे. ते सकाळी पहाटे टॉयलेटला जायचे, पूर्वी असे टॉयलेट बांधलेले नसायचे, झाडाच्या मागं मोकळ्या जागेत बसायचं, तिथं ते बसायचे आणि पहाटे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीचे ब्राह्मणही तिथं टॉयलेटला जायचे तर त्या अंधारातून त्या टॉयलेट म्हणजे आपण ज्याला आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला हागणदारी म्हणतो आम्ही, जे जुना शब्द, जुन्या काळातला शब्द, तिथं जात असताना तिथून त्या अंधारातून शब्द ऐकू यायचा झाडाच्या पाठीमागून, विठ्ठल 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 विठ्ठल. मग ते जातात ब्राह्मण सगळे बघतात, तर संत तुकाराम महाराज ब्राह्मणांना राग येतो, हे काय चाललंय, देवाचा अपमान, टॉयलेट करताना देवाचं नाव घेताय, हे चालणार नाही. मग ब्राह्मण सभा भरवतात, तिथं तुकाराम महाराजांना बोलवतात आणि म्हणतात तुम्ही हा अपराध केलेला आहे. त्यावेळेला संत तुकाराम महाराज म्हणतात माफ करा माऊली, मी काय करू, माझ्या इंद्रियांना विठ्ठल नावाची सवय झालेली. बघा काय भक्त होते आपले वय. आणि ही ज्या वेळेला भक्ती उच्च लेवलला जाते ना, त्यावेळेला काही त्याला सुचतच नाही. जशी एखादी प्रियसी आपल्या प्रियकरासाठी तळमळत असते, प्रियकर आपल्या प्रियसाठी तळमळत असतो, आई आपल्या लेकरासाठी तळमळत असते, लेकरू आपल्या आईसाठी तळमळत असतो, त्याच्याही पुढची उच्च अवस्था असते भक्तीमध्ये. त्यावेळेला कसलंही बंधन नसतं, कसलंही नाही, काही नाही. हे बंधन शरीराचे आहे, तो माणूस शरीराच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळं उच्च तुमची भक्ती झाली तर काहीच पाळायची गरज नाही, फक्त ईश्वर आणि तुम्ही. परंतु जोपर्यंत तुमच्या मनात भीती आहे किंवा हे आपण काहीतरी चुकीचं करतोय, तर अशा वेळेला पिरियड असो सुतक असो, ओम शब्द काढून टाका, त्यातले बीज मंत्र काढून टाका आणि ते देवाचं नाव फक्त घ्या. नामस्मरण तुम्ही कधीही केव्हाही करू शकता. त्यामुळं आज शिवरात्रीमध्ये जर काही स्त्रियांना पिरियड आला असेल तर त्या नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय मंत्र जपू शकता, 100% जपू शकता, रात्री जागरणही करू शकता.
शिवलिंगाला अभिषेक नाही करू शकत, पण त्यात पण एक अजून एक तुम्हाला मार्ग सांगतो, कारण सनातन सत्य चॅनल तुमच्या सगळ्या समस्या सोडवतो. तुम्हाला दोन प्रकारची पूजा असते, एक शरीरानं करतो आणि एक मानसिक असते. तर मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. ज्यांना पिरियड झालेला आहे त्यांना शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे, नक्की घाला. डोळे बंद करा, डोळ्यापुढे शिवलिंग आणा आणि मानसपूजा करायला चालू करा. आता मानसपूजेमध्ये सगळे पदार्थ चांगलेच वापरा, कारण मानानं घ्यायचे आहेत. गंगेचं जल, कामधेनू गायचं दूध, जेवढे जेवढे सगळे चांगले पदार्थ, चांगली फुलं सांगले सगळे वापरा. आणि मानसिक पूजा त्या शिवाची करा, त्याचा अभिषेक घाला. सर्वात तुम्ही जो मूळ अभिषेक घालताय त्यापेक्षा सर्वात मोठी पूजा ही मानसिक पूजा. अशा पद्धतीनं करू शकता, पूजेत खंड नाही पडू शकत आणि सर्वात उच्च लेवलची भक्ती होते. त्यामुळं मानसिक पूजा पण करू शकता, नामस्मरण पण करू शकता, भक्ती थांबू शकत नाही. बघा, सनातन सत्य चॅनल तुमच्या भल्यासाठी किती प्रयत्न करत असतो, कारण मला व्ह्यूज नको आहेत. लोकांना सत्य पाहण्याची इच्छाच नाही, लोकांना भाकड कथा ऐकायची इच्छा आहे. बरोबर, जसं की एका मिनिटात करोडपती व्हाल की लगेच ते व्हिडिओ पाहतात लोक, मला काही अडचण नाही, मी तुमच्या कल्याणासाठी प्रयत्न करतच राहीन. तर मानसपूजा करू शकता, त्याचबरोबर ओम शब्द नाव न लावता नामस्मरण करू शकता, ही भक्ती सर्वश्रेष्ठ असते. त्याचबरोबर माझी सर्वांना एक विनंती आहे, दर महिन्यामध्ये मी ध्यानयोग शिबिर घेत असतो, प्रत्येक महिन्यामध्ये असतो. आता मार्च 2024 शिबिर आहे 17/3/2024, म्हणजे 17 मार्च 2024 रोजी आहे. या शिबिराला लवकरात लवकर नोंदणी करा, कारण पूर्ण जागा कमी असतात. आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं सर्व काही चांगलं सांगतोय, तर त्याच्याही पेक्षा जितका प्रयत्न असेल तितकं मी तुम्हाला ध्यान धारणेमध्ये भरपूर काही शिकवत असतो. आल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे कळतीलच. तर ह्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून ताबडतोब रजिस्ट्रेशन करा. त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारी घंटेचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.